नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टार्गेट द एम या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। आजचा टॉपिक आहे आपला प्लेन टेबल सर्विंग आणि कर्व्स। आजचा आपला लास्टचा टॉपिक असेल तर आपण सुरुवात करूया। क्षणाचाही विलंब न करता आपण आता प्लेन टेबलला सुरुवात करूया। द प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल म्हणजे काय? पॅरलेलिझम। तर ऍक्च्युअली पॅरलेलिझम म्हणजे काय तुम्हाला हा एमसीक्यू येऊ शकतो पॅरलेलिझम वरती। तर द मीनिंग ऑफ दॅट द रेज ड्रॉन फ्रॉम स्टेशन टू ऑब्जेक्ट ऑन पेपर आर पॅरलल टू द लाईन फ्रॉम द स्टेशन टू ऑब्जेक्ट ऑन ग्राउंड। म्हणजे बेसिक काय आहे, समजा हा प्लेन टेबल आहे तुमचा, तुम्ही इन्स्ट्रुमेंट हा बघितलाच असेल। जर तुम्ही सर्विंग सेंटरिंग बाकीच्या गोष्टी करून तुम्ही जर एक रे ड्रॉ केला, समजा तुम्ही एका ऑब्जेक्टला फोकस करून डिस्टन्स मेजर केला आणि विथ रिस्पेक्ट टू स्केल ड्रॉ केलं, तर हे डिस्टन्स कसं तुम्ही ड्रॉ केलं? समजा इथं तुमचा रेंजिंग रॉड एक फिक्स आहे, हे डिस्टन्स, तर ह्या डिस्टन्सला म्हणजे हे पॅरलल, माझी ड्रॉइंग तेवढी चांगली नाही, हां हे पॅरलल असेल त्याला म्हणायचं पॅरललिझम। समजा असाच इथे एक रेंजिंग रॉड आहे तुमचा, जेव्हा ट्रॅव्हल्स तुम्हाला ट्रॅव्हलिंग करता तुम्ही इथून, हां म्हणजे हा पॅरलल नाही आला स्ट्रेट हे, आणि म्हणजे हाच आपण जे तुम्ही ड्रॉ केलं समजा असं, मग हाही प्लेन टेबलवरती कसा दिसेल? तर हे समजा प्लेन टेबल आहे तर यावरती ह्या असा दिसेल, तर म्हणजे हे पॅरल टू ऑन ग्राउंड। ओके, दिस बेसिक कन्सेप्ट इज नॉन एज पॅरलेलिझम। ओके, ॲसेसरीज ऑफ प्लेन टेबल। तर आता प्लेन टेबलमध्ये कोणत्या कोणत्या ॲसेसरीज असतात? मेन म्हणजेच प्लेन टेबल। प्लेन टेबल म्हणजे काय? एक असा ड्रॉइंग बोर्ड असतो की ज्याची साईज तुम्ही 750 बाय 600 mm, ठीक आहे, आणि इट मेड बाय वेल सेटल्ड वुड लाईक टी पिन, अँड टॉप सर्फेस ऑफ टेबल इज लेवल्ड अँड द बॉटम सर्फेस कन्सिस्ट ऑफ थ्रेडेड सर्क्युलर प्लेट फॉर द फिक्सिंग टेबल ऑन ट्रायपॉड स्टँड। ट्रायपॉड स्टँडवर फिक्स करण्यासाठी खाली थ्रेड प्रोव्हाइड केलेले असतात विथ द हेल्प ऑफ विंजनट, आपण त्याला फिक्स करतो। तर तुम्हाला त्याची डायग्राम दाखवतो, हे बघा प्लेन टेबल, हे आहे ट्रायपॉड स्टँड, हे खाली याच्या इथं थ्रेडेड हेड असतं खाली, हे प्लेन वरचा प्लेन सर्फेस एरिया, ठीक आहे, हे झाला प्लेन टेबल म्हणजे बोर्ड। देन नेक्स्ट इज अलाइडेड। तर काय, देर आर टू टाइप ऑफ अलाइडेड। पहिला फर्स्ट इज अ प्लेन अलाइडेड अँड सेकंड इज अ टेलिस्कोपिक अलाइडेड। प्लेन आणि टेलिस्कोपिक। तर प्लेन म्हणजे काय? द प्लेन अलाइडेड कन्सिस्ट ऑफ अ मेटल ऑर वुडन रुलर। सहसा आता वुडन वापरत नाही, मेटलच वापरतात। रुलर्स ऑफ लेंथ अबाउट 50 cm, तुम्ही म्हणू शकता एक प्रकारची पट्टी म्हणू शकता, फुल पट्टी म्हणजे स्केल, तर 50 cm। वन ऑफ इट्स एज इज बिलिवड, म्हणजे कार टोक असतं आणि इट्स नोन ॲज फ्युडिशियल एज। आलं लक्षात, तुम्हाला दाखवतो मी, ओके हे वाला बिलिवड एज मीन्स फ्युडिशियल, म्हणजे आपल्याला लाईन ड्रॉ करण्यासाठी याचा उपयोग होतो। त्याचा म्हणजे साईड वेल, ऑब्जेक्ट वेल, आपण इथून पाहायचं इकडून मॅच करायचा एक ऑब्जेक्ट आणि त्यालाच पॅरलल लाईन ड्रॉ करण्यासाठी याचा उपयोग होतो, त्यालाच म्हणायचं अलाइडेड। तर टेलिस्कोपिक अलाइडेड म्हणजे काय? द टेलिस्कोप अलाइडेड कन्सिस्ट ऑफ टेलिस्कोप मीन फॉर इन्क्लाइंड साइट और साइड डिस्टन्स ऑब्जेक्ट क्लियरली। द अलाइडेड हैज नो वेन्स एट द एंड्स बट इट प्रोवाइडेड विथ फ्यूजिशियल एज, त्याला सुद्धा फ्यूजिशियल एज असतात, हे बघू शकता तुम्ही टेलिस्कोपिक अलाइडेड। हा यावरती काय, तर एक टेलिस्कोप माउंट केलेला असतो आणि सेम बॉटमला त्यासारखी बिलिवडेडची प्लेट प्रोव्हाइड केलेली असते। तर हा आहे टेलिस्कोपिक अलाइडेड। नेक्स्ट पार्ट कोणता आहे? स्पिरिट लेवल। तर स्पिरिट लेवलचा यूज काय? द स्पिरिट लेवल इज स्मॉल मेटल ट्यूब कंटेनिंग अ स्मॉल बबल ऑन स्मॉल बबल ऑफ स्पिरिट। द बबल इज विजिबल ऑन द टॉप अलॉंग विथ ग्रॅज्युएटेड ग्लास ट्यूब। म्हणजे याचा सिम्पल उपयोग काय, तर जिथे टेबलच्या चारी कॉर्नरला आपण पुट करून लेवल आहे का नाही, किंवा टेबल कुठे जर बेंट असेल, इन्स्ट्रुमेंट एरर असेल, तर यात समजू शकतं। हे चारी कॉर्नरला तुम्ही पुट करून बघायचं, हा बबलची लाईन इथं तुम्हाला सेंटरला दिसली पाहिजे। आलं लक्षात? फोर्थ आहे द कंपास। देर आर टू काइंड ऑफ कंपास। पहिला आहे ट्रू कंपास, सेकंड आहे सर्क्युलर कंपास। ट्रू कंपास म्हणजे द ट्रू कंपास इज रेक्टॅंग्युलर बॉक्स मेड ऑफ नॉन मेटल नॉन मॅग्नेटिक मेटल कंटेनिंग ऑफ मॅग्नेटिक निडल पिवोटेड ऍट द सेंटर अँड द कंपास कन्सिस्ट ऑफ 0 mark ऑन बोथ एंड लोकेट नॉर्थ अँड साऊथ डायरेक्शन। याला तुम्ही हो काय यंत्र म्हणू शकता, जे की आपलं अगोदरच्या काळामध्ये जहाजामध्ये वापरलं जायचं ते प्रकारचं हो काय यंत्र, म्हणजेच नॉर्थ साईड डायरेक्शन दाखवण्यासाठी यूज केलं जायचं, त्याला आपण ट्रू कंपास म्हणून। आता सर्क्युलर कंपास तर आपण बघितलं, इट कॅरीज अ पिवोटेड मॅग्नेटिक निडल ऍट सेंटर द सर्क्युलर बॉक्स फिटेड विथ स्क्वेअर बेस प्लेट।
म्हणजे बेसिक होगा आम्हाला कंपासला पण बघितलं जातं फक्त त्याला बेस प्लेन फिक्स केलेली. नेक्स्ट आहे यू फॉर्क, आता ही महत्वाचं आहे. और प्लम्बिंग फॉर्क विथ अ प्लम्बर. यू फॉर्क म्हणजे काय, खाई हेअर पिन सारखा यू शेपचा आहे म्हणून याला त्यावरून नाव दिलं यू फॉर्क. तर टॉप आर्म इज पॉइंटेड अँड द बॉटम आर्म कॅरीज अ हुक विथ सस्पेंडिंग प्लम्बर. आता आपण काय करत होतो, सेंटरिंग करत होतो पॉइंटवर. आता इथं पण सेंटरिंग करायची पेन टेबलची, आणि एक्झॅक्टली जे ग्राउंडवरचा पॉईंट असते तो शीटवर कसा मार्क करायचा, तर काय करायचं, प्लम्ब ऑप जिथं मॅच होईल हा हा यू फॉर्क असा इथं बोर्डला लावायचा अशा टाईपमध्ये. वरून एक येईल आणि ही प्लम्ब ऑप असेल तर याच्या खाली जाईल, आणि खालच्या ग्राउंडवरच्या पॉईंटला जिथे हा पॉईंट मॅच होईल प्लम्ब ऑपचा तो एक्झॅक्टली ह्या पॉईंटला इथं आपण शीटवर मार्क करायचा. तर हे मेन फंक्शन आहे यू फॉर्कचं. देन आता प्लेन टेबल सर्वेचे आपले मेथड्स, तर पहिली आहे रेडिएशन, दुसरी आहे इंटरसेक्शन, तिसरी आहे ट्रॅव्हर्सिंग, आणि चौथी आहे रिसेक्शन मेथड. याच्यात चार मेथड आहेत. तर पहिली मेथड आहे रेडिएशन. रेडिएशन मध्ये काय करतो आपण, पहिल्या पॉईंटवर एका प्लेन टेबल फिक्स करतो. सी पॉईंटवर समजा हा प्लेन टेबल फिक्स आहे, तर इथून जी समजा हा ए रेंजिंग रॉड और एक ऑब्जेक्ट आणि बी एक हा ऑब्जेक्ट आहे, इथून आपण बायसेक्ट करून पॉइंट मार्क करतो प्लेन टेबल वरती. त्याला म्हणायचं रेडिएशन. तुम्ही बघतो शकता इथे युज्ड फॉर अ स्मॉल एरिया अँड प्रिफर्ड वेअर द ग्राउंड इज प्रोफाइल फ्लॅट. जिथे ग्राउंड प्रोफाइल फ्लॅट असेल त्याचसाठी हा सर्वे म्हणजे हा मेथड इझी आहे. नेक्स्ट आहे इंटरसेक्शन. इंटरसेक्शन मध्ये काय करतो आपण, एक ट्रॅव्हल्स म्हणजे इच स्टेशनला आपण इन्स्ट्रुमेंट शिफ्ट करतो. इंटरसेक्शन मध्ये आपण दोन पॉइंट पण घेऊ शकतो. समजा हे पॉइंट आता इथं प्लेन टेबल पहिल्यांदा समजा प्लेस केला, तर इथून एक हा बायसेक्ट करायचा जे की तो इथं तुम्हाला इथं दिसेल. एक मिनिट जस्ट सेकंड. हा तर इथं ए पासून आपण हे स्मॉल आहे तो पेपरवरचा आहे आणि कॅपिटल आहे तो ग्राउंडवरचा, तर हा केला. देन इथून इथला एक डी एक केला, इन्स्ट्रुमेंट शिफ्ट केला डी वरती केला, देन पुन्हा डायगोनल चेक घेऊन तुम्ही ए ऑटोमॅटिक ड्रॉ करू शकता. त्याला म्हणायचं इंटरसेक्शन. ट्रॅव्हर्सिंग म्हणजे तुम्हाला समजा हा ट्रॅव्हर्स आहे पाच पॉईंट आहे, तर तुम्हाला इच स्टेशनला तुम्हाला तुमचं इन्स्ट्रुमेंट शिफ्ट करावं लागेल आणि ट्रॅव्हल ड्रॉ करावं लागेल. त्याला म्हणायचं ट्रॅव्हर्सिंग. त्याचे दोन मेथड आहेत. तर त्याचे तीन म्हणजे आपण तुम्ही बघितलंच आहे, टू पॉईंट प्रॉब्लेम आणि थ्री पॉईंट प्रॉब्लेम त्या मेथड आहेत. तर यावरती काय नाही येणार आहे म्हणजे एम सी क्यू येईल. ते कोणते मेथड, तर मेकॅनिकल मेथड, ग्राफिकल मेथड, लेमन्स मेथड, हे तुम्हाला मेथडचे फक्त नावं म्हणजे रिमाइंड करावं लागतील. नेक्स्ट आहे ॲडव्हान्टेजेस आणि डिसअडव्हान्टेजेस ऑफ प्लेन टेबलिंग. तर बघा पहिल्यांदा बघू आपण ॲडव्हान्टेजेस. तर ॲडव्हान्टेजेसमध्ये इट इज द मोस्ट रॅपिड मेथड ऑफ सर्वे. ही एक रॅपिड मेथड म्हणून ओळखली जाते सर्वेची. देअर इज अ नो नीड फॉर फील्ड बुक फॉर द प्लॉटिंग इज डन अलॉंग विथ द फील्ड वर्क. सो प्रॉब्लेम ऑफ मिस्टेक इन बुकिंग फील्ड नोट्स डज नॉट अराइज. म्हणजे बघू शकता तुम्ही आतापर्यंत जेवढा सर्वे केला त्याला टोटल सर्वेला तुम्हाला फील्ड बुक लागते किंवा एक स्पेशल रीडिंग मेंटेन करण्यासाठी फॉर्मॅट किंवा तुम्हाला एक फॉलो करावं लागतो एक फॉर्मॅट की बॅक साईड रीडिंग, फोर साईड रीडिंग, देन पुन्हा ह्याच्या आपलं काय ह्याच्या चेन सर्वेंच्या डिग्रीमध्ये लिहायचं, हे सगळं फील्ड बुक तुम्हाला प्रॉपरली मेंटेन करावं लागेल. पण प्लेन टेबल असा सर्वे आहे की ह्याच्यात फील्ड बुक लागत नाही, त्यामुळं बुक म्हणजे रीडिंग एंट्री मिस्टेक होणारच नाही. तर थर्ड आहे प्लॉटेड वर्क कॅन बी कम्पेअर्ड विथ ॲक्च्युअल ऑब्जेक्ट रिगार्डलेस ऑफ वेदर ऑर नॉट दे आर प्रॉपरली रिप्रेझेंटेड. फोर्थ आहे देअर इज अ नो पॉसिबिलिटी ऑफ ओव्हरलुकिंग एनी इम्पॉर्टंट ऑब्जेक्ट. फिफ्थ आहे देअर इज अ नो पॉसिबिलिटी ऑफ ओव्हरलुकिंग एनी मेजरमेंट ॲज प्लॉटिंग इज अ डन इन फील्ड. सिक्स्थ आहे इरेग्युलर ऑब्जेक्ट मे बी रिप्रेझेंटेड ॲक्युरेटली. जी इरेग्युलर ही छोटे छोटे वन लाइनर आहेत हे काय तुम्ही समजू शकता, मी जस्ट रीड करतो. इट इज अ सुटेबल इन मॅग्नेटिक एरिया मीन्स बाकीचे इन्स्ट्रुमेंट होते जे त्यात आपण निडल वगैरे यूज केल्यानंतर डिफ्लेक्ट होऊन त्यात इरर येऊ शकत होते, त्यामुळे यात तेवढं काही कंपास यूज करतो आपण, पण बऱ्यापैकी मॅग्नेटिक एरियामध्ये हा सुटेबल आहे. द मॅप कॅन बी रिप्रेझेंटेड इजिली अँड डज नॉट रिक्वायर एनी ग्रेट स्किल. म्हणजे यात काय असं ग्रेट स्किल लागत नाही की जे की अदर इन्स्ट्रुमेंटमध्ये हँडलिंग करताना जसं बघू शकता आपण फेस राईट फेस लेफ्ट किंवा पूर्ण इन्स्ट्रुमेंटची अरेंजमेंट करण्यासाठी ते एक इझी मेथड म्हणून ओळखली जाते.
एरर्स इन मेजरमेंट एंड प्लॉटिंग कैन बी डिटेक्टेड बाय चेक लाइन. तुम्ही ती चेक लाइन ना तुमचे झालेले आलेले एरर डायगोनल चेक असतील असे चेक देऊन बघू शकता. इनएक्सेसिबल पॉइंट कॅन बी इजिली लोकेटेड बाय इंटरसेक्शन. तर ज्या पॉइंटला आपण ऍक्सेस नाही आपला तर ते पॉइंट इंटरसेक्शनला आपण इझिली प्लॉट करू शकतो. तर हे झाले प्लेन टेबलचे ॲडव्हान्टेजेस. आता मग डिसॲडव्हान्टेजेस काय त्याचे, तर द प्लेन टेबल इज नॉट सुटेबल फॉर अक्युरेट वर्क ॲज अ फिटिंग अरेंजमेंट इज नॉट परफेक्ट. तर फिटिंग अरेंजमेंट परफेक्ट नाही म्हणते. द प्लेन टेबल सेविंग इज नॉट सुटेबल इन वेट क्लायमेट. ज्या वेळेस वेट क्लायमेट किंवा पावसाळ्याचे दिवस असतील, रेनी सीझन असेल, तर हाय विंड स्पीड असेल, तर त्यात आपण इन्स्ट्रुमेंट हे सेट करू शकत नाही. मीन्स तर हा याचा डिसअडव्हान्टेजेस आहे. सॉरी, इथे क्लिट वेट क्लायमेट ड्रेजी सीझन अँड फॉगी मॉर्निंग इन विंडी वेदर. तर एवढ्या कंडिशनमध्ये तुम्ही प्लेन टेबल सेट करू नाही शकत. द नंबर ऑफ ॲसेसरीज रिक्वायर्ड इज सच सर्वे इज लार्ज अँड दे आर लायकली टू बी लॉस्ट. ठीक आहे. फोर्थ आहे द इन्स्ट्रुमेंट इज व्हेरी हेवी अँड डिफिकल्ट टू कॅरी. म्हणजे बाकी इन्स्ट्रुमेंटपेक्षा हे इन्स्ट्रुमेंट कसं ड्रॉईंग बोर्ड वगैरे म्हणजे प्लेन टेबल असल्यामुळं थोडंसं हेवी इक्विपमेंट आहे कॅरी करण्यासाठी. द मॅप कॅन नॉट बी रिप्लॉटेड ॲट अ डिफरंट स्केल अँड देअर इज अ नो फील्ड बुक. म्हणजे एकदा जर सर्व्हे करून आपण ग्राउंडवरती लॅबमध्ये गेलोत किंवा म्हणजे ऑफिसमध्ये गेलोत तर पुन्हा तो सर्व्हे करता येणार नाही किंवा त्यात मॅनिप्युलेशन करता येणार नाही. ठीक आहे. तर हे होतं प्लेन टेबल. तर यावरचे आपण एमसीक्यू बघू. पहिला आहे इन प्लेन टेबल सर्वे द ऑपरेशन विच मस्ट बी कॅरीड आउट इज, पहिला आहे रिसेक्शन, ओरिएंटेशन, इंटरसेक्शन. तर आन्सर आहे पी, ओरिएंटेशन. द नेक्स्ट द वर्किंग एज ऑफ द अलाइडेड इज नोन एज, आपण बघितलेलं आहे कोणते एज म्हणू शकतो वर्किंग एजला, तर प्युजिशियल एज म्हणू शकतो वर्किंग एजला प्युजिशियल एज. ठीक आहे. दुसरी आहे बिलिवर्ड आणि पॅरलेल एज. तर आन्सर आहे प्युजिशियल एज. द नॉर्थ लाईन ऑफ द मॅप इज मार्कड ऑन. तर तुम्हाला एक कन्सेप्ट सांगायची राहिली, एक मिनिट. हां, समजा हा प्लेन टेबल आहे. तर प्रत्येक सर्वे आपल्याला नॉर्थ लाईन विथ रिस्पेक्ट टू नॉर्थ लाईन करायचा असतो. तर मग प्लेन टेबलमध्ये नॉर्थ लाईन करायची कुठं किंवा दाखवायची कुठं, तर राईट हँड टॉप कॉर्नर तुम्ही इथं नॉर्थ लाईन ड्रॉ करू शकता आणि विथ रिस्पेक्ट टू त्याच्या सर्वे करू शकता. तर इथं आन्सर असेल तुमचं राईट हँड टॉप कॉर्नर. ठीक आहे. नेक्स्ट द यू पॉर्क अँड प्लंबर आर रिक्वायर्ड फॉर, कशासाठी रिक्वायर्ड फॉर म्हणलं होतं आपण. तर बघा, हे आहे सेंटरिंग, बी आहे लेवलिंग, सी आहे ओरिएंटेशन. तर सेंटरिंगसाठी यू फॉर्क हा यूज केला जातो. पाचवा आहे इनएक्सेसिबल पॉइंट मे बी लोकेटेड बाय द, इन म्हणजे न दिसणारे पॉईंट आपण कोणत्याने लोकेट केलं म्हणलं होतं, तर इंटरसेक्शन मेथडनं. तर बघू शकता तुम्ही वरील घेतलेल्या पॉईंटवरचे जे एमसीक्यू आहेत. द ॲक्युरेसी विथ विच इन्स्ट्रुमेंटेशन कॅन बी इस्टॅब्लिश्ड इज नोन ॲज द स्ट्रेंथ ऑफ फिक्स. देन नेक्स्ट द प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल आपण बघितलेलंच आहे पॅरलेलिझम. द प्लेन टेबल मॅप कॅन नॉट बी प्लॉटेड टू अ डिफरंट स्केल ॲज देअर इज अ नो फील्ड बुक. ठीक आहे. तर द स्ट्रेंथ ऑफ फिक्स इज बॅड इफ द प्लेन टेबल स्टेशन इज टेकन ऑन अ सर्कम्फरन्स ऑफ ग्रेट सर्कल. हे थोडं टेक्निक म्हणजे लँग्वेज चेंज क्वेश्चन आहे. तर याचा आन्सर आहे ऑन द सर्कम्फरन्स ऑफ ग्रेट सर्कल. ठीक आहे. तर हा पार्ट होता प्लेन टेबलचा. तर कर्व, कर्वमध्ये आल्यानंतर आता बेसिक डेफिनेशन कर्व तुम्हाला तर माहितीच आहे. ड्युरिंग द सर्वे ऑफ अलाइनमेंट ऑफ प्रोजेक्ट इन्व्हॉल्विंग रोड्स ऑर रेल्वे द डायरेक्शन ऑफ लाईन मे बी चेंज ड्यू टू सम अनअवॉयडेबल सर्कमटेन्सेस. द अँगल ऑफ द चेंज इन डायरेक्शन इज नोन ॲज द डिफ्लेक्शन अँगल. फॉर इट टू बी पॉसिबल फॉर अ व्हेकल टू रन इझिली अलॉंग विथ अ रोड ऑर रेल्वे ट्रॅक द टू स्ट्रेट लाईन्स मीन्स कोण ओरिजिनल लाईन अँड डिफ्लेक्टेड लाईन आर कनेक्टेड बाय अन आर्क इज नोन ॲज कर्व. तुम्ही बघू शकता. ओके, ही एक अलाइनमेंट आहे. सॉरी, ही एक अलाइनमेंट आहे आणि ही एक अलाइनमेंट आहे. ही डिफ्लेक्टला जोडणारा जी कर्व आहे त्याला म्हणायचं, म्हणजे ही आर्क आहे त्याला म्हणायचं कर्व. ठीक आहे. तर कर्वचे दोन मेन टाईप आहेत. पहिला आहे हॉरिझेंटल कर्व,
काय वर्टिकल बेसिकली हॉरिझॉन्टल कर्व म्हणजे फ्लॅट ग्राउंड वरती आणि वर्टिकल कर्व म्हणजे तुम्ही याला म्हणू शकता कशाला तर हिली एरियामध्ये इतके राईज जास्त म्हणजे हिली एरियामध्ये जो यूज करतात त्याला वर्टिकल कर्व म्हणतात त्याचे बेसिक टाईप आहेत सिम्पल कर्व कंपाउंड कर्व रिव्हर्स कर्व ट्रान्झिशन कर्व आणि लेमिनिस्केट कर्व आणि वर्टिकल कर्व जे आपण नंतर बघणार वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल तुम्ही बघू शकता वर्टिकल कर्व टू डिफरंट ग्रेडियंट कनेक्टेड बाय अ स्मूथ आर्क मी वर्टिकल कर्व म्हणजे डिफरंट ग्रेडियंट म्हणजे डिफरंट हाईट म्हणजे विथ रिस्पेक्ट टू वर्टिकल जिथे हिली एरिया आहे तिथं वर्टिकल कर्वचा यूज होतो पॅराबोलिक शेप इज प्रिपेअर्ड ॲज अ रेट ऑफ चेंज ऑफ ग्रेडियंट इज सेम सेकंड मग वर्टिकल कर्वचे दोन टाईप त्यात कोणता समिट कर्व आणि व्हॅली कर्व ठीक आहे समिट कर्व तुम्ही बघू शकता इथं बघा अपवर्ड ग्रेडियंट फॉलोड बाय डाऊनवर्ड ग्रेडियंट समजा ही तुमची टेकडी आहे टेकडी अशी म्हणजे एकदम स्ट्रेट नसणार आहे हे समजा हे अशी तुमची एक टेकडी आहे मग हा आहे अपवर्ड ग्रेडियंट सॉरी दुसरी पेन घेतो हा आहे अपवर्ड ग्रेडियंट आणि हा डाऊनवर्ड ग्रेडियंट तर अपवर्ड ग्रेडियंट फॉलोड बाय डाऊनवर्ड ग्रेडियंट तर त्याला म्हणायचं सबमिट करू त्यात मग टाईप आहे डिफरंट द अपवर्ड ग्रेडियंट फॉलोड बाय डाऊनवर्ड म्हणजे अपवर्ड टू अपवर्ड समजा हाय स्लोप असेल तर हा हाय ग्रेडियंट टू हाय ग्रेडियंट देन पुन्हा लोअर ग्रेडियंट जर म्हणजे स्लोप जास्त असेल बॉटम डाऊनवर्ड साईडला तर तुम्ही डाऊनवर्ड ग्रेडियंट घेऊ शकता म्हणजे कन्सेप्ट बघू शकता देन आहे सॅगावर व्हॅली करो म्हणजे सेम डिफरंट तर तुम्हाला जिथं जसं आपण आता हिलवर केला तसा सेम पॉईंट इन व्हॅली एकदम त्याच्या अपोजिट साईडला ठीक आहे देन आहे इथे थोडा पॉईंट कट झालेला आहे पहिला आहे सिम्पल कर्व सेकंड कंपाऊंड कर्व तिसरा रिव्हर्स कर्व आणि चौथा आहे ट्रान्झिशन कर्व तुम्ही बघू शकता इथं बेसिक हा आहे सिम्पल कर्व हा बघू शकता सिम्पल कर्व हा कंपाऊंड कर्व म्हणजे दोन कर्वचे दोन पार्ट झाले तर त्याला म्हणायचं कंपाऊंड कर्व तिसरा आहे रिव्हर्स कर्व म्हणजे तुम्ही बघू शकता एक कर्व असा आहे सिम्पली येस डायरेक्शन म्हणतो त्याला आपण हे आहे एक आणि त्यालाच आहे रिव्हर्स म्हणजे रिव्हर्स कर्व नंतर आहे सिम्पल सर्क्युलर कर्वचं तुम्ही ही फॉर्म्युले लक्षात ठेवायचे लेंथ ऑफ कर्वचे हे पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल तुम्ही लक्षात ठेवू शकता देन आहे डिग्री ऑफ कर्व तुम्ही हे सुद्धा फॉर्म्युले पाठ करायचे 20 मीटर चेंजसाठी आणि 30 मीटर चेंजसाठी तर हे तुम्हाला फॉर्म्युले लक्षात ठेवायचे देन पुढे आहे चेंजेस ऑफ द व्हेरियस पॉईंट्स म्हणजे बेसिक कन्सेप्ट आहे तुम्ही बघू शकता चेंजेस आहेत T1 T2 या डायग्राममध्ये तुम्ही बघून ते घेऊ शकता इथं आहे आणि त्याचे फॉर्म्युले आहेत प्लस टेंजेंट मायनस टेंजेंट ठीक आहे तर हे छोट्या छोट्या कन्सेप्ट लेंथ ऑफ कॉर्ड आता लेंथ ऑफ कॉर्ड म्हणजे लेंथ ऑफ फर्स्ट कॉर्ड त्याला सब कॉर्ड तर द मल्टिपल ऑफ चेन लेंथ जस्ट ग्रेटर दॅन द चेंजेस ऑफ T1 तर मायनस चेंजेस ऑफ T1 तर ते तुम्हाला भेटेल लेंथ ऑफ कॉर्ड तर लेंथ ऑफ लास्ट कॉर्ड म्हणजे चेन इज ॲट T2 आणि मल्टिपल ऑफ चेन जस्ट लेस दॅन द चेन इज ऑफ T2 सेकंड इंटरमिडिएट कॉर्ड म्हणजे काय चेन लेंथ म्हणजे नॉर्मल कॉर्ड लेंथ म्हणतो तर आपण नंबर ऑफ कॉर्डचा फॉर्म्युला तुम्हाला तर माहितीच आहे लेंथ ऑफ कर्व मायनस C1 डॅश CN प्लस 2 डिवायडेड बाय चेन लेंथ ठीक आहे आता मेथड्स कोणकोणते आहे सेटिंग आउटच्या तर लिनियर मेथड अँगुलर मेथड हे दोन मेन मेथड ओनली लिनियर मेजरमेंट आर टेकन आणि मेजरमेंट अँगुलर मेजरमेंट टेकन विथ लिनियर मेजरमेंट ठीक आहे तर त्याला अँगुलर मेथड म्हणायचं लिनियर मेथडचे आहे सब मेथड आहेत तुम्ही काय पॉईंट जस्ट रीड करू शकता हे आहे परपेंडिक्युलर ऑफसेट रेडियल ऑफसेट ऑफसेट फ्रॉम लॉन्ग कॉर्ड सक्सेसिव्ह बाय सेक्शन ऑफसेट फ्रॉम द कॉर्ड सॉरी काय कॉर्ड प्रोड्यूस अँगुलर मेथड रँकाइन्स मेथड म्हणू शकतो तिला डिफ्लेक्शन मेथड टँजेन्शियल मेथड हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे टू थेडोलाइट मीटर टॅकोमेट्री मेथड्स ठीक आहे हे बेसिक मेथड आहे का देन आहे हा वाला ट्रान्झिशन कर्व तुम्ही बघितलेलाच आहे आपण तर यात काय तुम्ही फॉर्म्युला एक लक्षात ठेवा ठीक आहे तर हे काय नाही टाईप आहेत
ठीक आहे, तर यावरची आपण एमसीक्यू बघूयात. तर कर्वचा तसा भरपूर पार्ट नाही, फक्त यात तुम्ही बघू शकता एमसीक्यू मध्ये सुद्धा वही एक क्वेश्चन हा एक क्वेश्चन चेक ह्याच्यावर आलेले आहेत आपलं. कारण तर फॉर्म्युले बेस म्हणजे फॉर्म्युले बेसिसवरती आलेले क्वेश्चन आहेत. तर पहिला क्वेश्चन घेऊ आपण. द इंट्रेन्सिक इक्वेशन ऑफ एन आयडियल ट्रान्झिशन कर्व इज गिवन बाय एक्सप्रेशन. तर तुम्ही इथं बघू शकता फाय इज इक्वल टू एल डिवाइड बाय टू आर इन टू रेडियन्स. सेकंड, द सॉरी एन आयडियल ट्रान्झिशन कर्व इज नोन ॲज अ क्लोथॉइड कर्व. ठीक आहे, दुसरा आहे क्यूबिकल आणि पॅराबोलिक. तर याचा आन्सर आहे ए. ठीक आहे, तर आता नेक्स्ट क्वेश्चन. अ वर्टिकल कर्व, अ वर्टिकल कर्व इज अ कन्सिडर इज ॲन अ. तर पहिला आहे इलेप्टिकल कर्व, पॅराबोलिक कर्व, सर्क्युलर कर्व. तर आन्सर आहे पॅराबोलिक कर्व. नेक्स्ट आहे द लेंथ ऑफ ट्रान्झिशन कर्व इज गिवन बाय अ रिलेशन. ही रिलेशन तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचा आन्सर आहे बी, एल इज इक्वल टू बी स्क्वेअर डिवाइड बाय सी आर. ठीक आहे, लास्ट क्वेश्चन. द वर्टिकल कर्व इज डिझाईन ऑन द बेसिस ऑफ, पाहू शकता रेडियस ऑफ कर्व, मिनिमम साईड डिस्टन्स आणि चेंज ऑफ ग्रेडियंट. तर आन्सर आहे मिनिमम साईड डिस्टन्स बी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ही होता सॉरी प्लेन टेबल आणि कर्वचं एक्सप्लेनेशन. आपण जेवढे पॉईंट घेतले या पॉईंटवरचे तुम्हाला फिरवून क्वेश्चन येतील. तर धन्यवाद मित्रांनो, अशा प्रकारे आपला सर्वेचा ॲज अ पॉईंट ऑफ माडा व्ह्यू आज सिलेबस पूर्ण झालेला आहे. पूर्ण म्हणजे एक आपण ओव्हरव्ह्यू पॉईंट कोणते करायचे, किंवा सिलेबस सोडून भरपूर ही पॉईंट आहेत की जी माडासाठी उपयुक्त नाही, जेवढे आपण माडासाठी उपयुक्त आहेत तेच पॉईंट घेतलेले आहेत. तर तुमचं सहकार्य, तुम्ही सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद.